सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, खेळ असू दे, क्रीडा असू दे। जाऊया दुसऱ्या मॅच कडे। गोलंदाज वेगळी पाहिजे आणि नजर पाहिजे। चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथे बघू काय होतंय। आता मात्र थोडासा चेक केला बॉलरने आणि इथे मात्र 3 चेंडू 2 धावा। चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक रिव्हर्स सुद्धा चांगला। क्रिकेटचं आयोजन कसं आहे, सुंदर वाटतंय नक्कीच। इथे मात्र काय होतंय, थोडंसं बघितलंय, बॅट्समॅन थोडं डिस्टर्ब झालंय। इट्स अ व्हाईट प्लस वन कन्सन्ट्रेशन होतं इथे 2 धावांचा। महाराजा राजा टॅप प्रकारचा फटका, सुंदर फटकेबाजी। ओहो, त्याच दिशेने ही दिशा त्याची फेवरेट झाली आहे आणि त्याच दिशेने खेळतोय, त्या दिशेने धावा घेतली आहे। वैयक्तिक दुसरा, वैयक्तिक पहिलं वसंगाकडे दुसरा अटक, 8 धावा षटक्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये। ओहो, आता बघूया पंच काय करतायत। पंच येत आहेत साईडला, दॅट्स अ व्हाईट बॉल। तर ही एक वेगळी, अजून वेगळी ऍक्शन आहे पंचांची। त्या भाते समोरच्याला सांगतात आपल्या भाषेत, क्रिकेटच्या भाषेत, दॅट्स अ व्हाईट बॉल। धन्यवाद। ओहो, बाबा काय डबल कट लागले, म्हणून पहिला पाय लागला। इथे मात्र मिस फिल्डिंग होते आणि पंचांचा इशारा येतोय। ओहो, पंच आम्हाला दाखवतोय कशी मिस फिल्डिंग झाली। ऍक्शन रिप्ले जर तुम्हाला पाहिजे तर पंचांकडे बघा तुम्ही। या सेटचा 2 धावा। आमचे पंच संध्यात मोठमोठ्या IPL आणि मोठमोठ्या मॅचेस मध्ये जे पंच म्हणून आम्हाला लाभतायत ते सन्नीबाई जगतात। पुढे चेंडू मारण्याचा प्रयत्न, बघूया काय होतंय। चांगली फिल्डिंग म्हणजे आपण बघतो, चौकार चौकार तुम्हाला भेदावं लागेल, तर फिल्डिंग देखील तुम्हाला चांगली करत झालेलं आहे। त्यांना विनंती, कृपया व्यासपीठावर यायचं आहे। सन्माननीय बाबू कांबळी साहेब, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। वेळ भरभर विलंब झालेला आहे सगळ्या सामन्यांना। संख्या आता वाटतं 15 झाल्या। उमेशजी, आतापर्यंतची सर्वात हायएस्ट पार्टनरशिप या दोघांची आहे, दुर्गेश आणि हरीफ। बघूया अजून इत्यादी मित्र मंडळाचे माझे सर्व सहकारी आणि मित्र। नवीन गोलंदाज, आता मात्र गौरव स्ट्राइक एंडला, दुर्गेश। ओहो हो, आगळा फटका आपण पाहतो आहे। एक अपवित्र मारा असतो त्याचा, उमेश आपण पाहतो झालाय आणि चांगली फलंदाजी करतोय। त्याच दिशेने एका डिक्लेअर झोन मध्ये जाताना क्रमांक 3 आहे मैदानामध्ये। त्याच दिशेने परत एकदा क्रीडा रसिक देखील हेच पाहायला आलेत। ओहो, मला वाटतं डायरेक्ट हिट, बघूया काय होत आहे। पंच काय करतात, पंच आपापला नाचतात। ओ, दॅट्स अ नॉट आउट। बघा ही पंचगिरी आहे, पहिले एंटरटेन केलं साठी आणि बघितलं दॅट्स अ नॉट आउट। क्या बात आहे, बिलकुल डिसिजन। नो प्लस वन, 2 धावा। 22 20 गणपती बाप्पांचं नाव घेऊन खेळणारा संघ आणि नक्की त्याचा आशीर्वाद देखील आहे त्यांच्याकडे। आतापर्यंत आपण पाहतोय सरस क्रिकेट त्यांच्या नुसते श्री गणेशच्या संघाकडनं। त्यामध्ये धावसंख्या 23 झाल्या। तुम्ही आपण पाहतोय उजव्या बाजूला मोठमोठा ट्रॉफी आहे पाऊस। नवीन गोलंदाज एक्सपिरियन्स मेवाडी या विभागातली एक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय जय महाराष्ट्र मैदान। ओहो, आता मात्र परिणाम दुर्गेश, क्रिकेट जसं आलं नवीन फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण बघतोय चांगली शैली दुर्गेशची। तर एकदा 1 रन, शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धाव बनवायचे असतील। हो, मारण्याचा प्रयत्न, इथे काय होतं बघा। हो, वाढ फिल्डिंग बघूया पंचाचा निर्णय काय असेल ते। तरी जगताप सर पाहत आहे बॉल कुठे गेलाय। हो, इथे मात्र बघा फटका, इथे फसतोय। बॉक्स क्रिकेटमध्ये हे चालणार नाही, ताकद थोडीशी जास्त होती पण हे चालणार नाही आणि पहिला गडी बाद होतोय, पहिला गडी गारद होतोय। पहिला विकेटचा पतन तो म्हणजे दुर्गेश। सन्नीबाई जगताप याच्यासाठी जोरदार टाळ्या उदर। सन्नीबाई जगताप, उमेशजी आपण पाहिलं की गॉड ऑफ डान्स मायकल जॅक्सन ज्याला म्हणतो त्याचा डान्स तुम्ही पकडला। आज घाटकोवर मध्ये सनी जगताप सरांचा डान्स तुम्ही पहा, क्या बात आहे, लाजवाब।
पंथा लगू शकत नहीं अभी पंथगिरी करता क्या बात है एंटरटेनिंग अंपायर मात्र का होते फसू शकता इतने मात्र रन आउट घेना प्रयत्न स्टंपिंग नहीं घी पन रन आउट हो इकड़े मात्र दुसरे विकेट का पतन हो चार षटक संपले मैदान मे बोर का वाक्य बोलला की आपण सगळे सबूत मित्र मंडळ आणि आता परत 30 रन्स टू विन बघूया काय होतंय बॉलिंग एंडला दुर्गेश ओहो मारण्याचा प्रयत्न बघूया पाय सातकरचा पंचांग इशारा आता बघा लेग पायच्या स्वरूपात धाव येते ही मी मंडळाच्या वतीने सरचे स्वागत करतो ओहो ओवर थ्रो पेचा धाव येईल यस एक मिनिट पंचांग लिहिणं अंतिम असेल बंडी माझे मित्र माझी संपर्क राहिले आणि या संघांमध्ये आपण पाहतो दोन बंधू अजय आणि विजय या आजच्या सामन्यामध्ये खेळत आहेत हे देखील एक चांगली गोष्ट आहे या विभागातली अजय विजय इज बॅक हो हो आता बघूया काय होतंय एक धाव असेल ना तुम्ही जिंकू शकता ओहो इट्स अ नो बॉल ओहो मला वाटतं की उमेश जी आपण बघतो की दोन धावा नो प्लस वन दोन धावा भेटतो बॉल ऑफ साइड नो प्लस वन दोन धावा भेटतो चेंडू पॅक प्रकारचा फटका होता इथे मात्र धावा येते कॉन्फिडन्स घेऊन जाईल नो प्लस वन दोन धावा धरून आल्या बऱ्याचदा खाली फटके पंतांचा इशारा काय असेल पंत येतात आमच्याकडे दाखवतील आम्हाला ओहो पंत मला वाटतं जाता मात्र काहीतरी विचारपूस करतील एक मिनट सुंदर जगताप सुंदर अतिशय सुंदर असं पंचाचं काम माझे मित्र सनीबाई जगताप वाईट प्लस करावं लागतं तसं करलं तर ते फायनल असतं क्या बात आहे यस नो थोडीशी इथे गडबड होती पण नक्कीच गफलत झाली क्षेत्रक्षकांना पण निर्धाव होता चेंडू डॉट बॉल मारण्याचा प्रयत्न आता बघूया काय होतंय इथे बघूया आता काय होतंय उमेशजी प्रत्येक चेंडूवर काहीतरी घडतंय काहीतरी बघडतंय असं रोमांच क्रिकेट चालू आहे पण पंचात आपल्या चित्रपटात येतील चित्रपटाचे डायरेक्टर चित्रपटाचे सूत्र म्हणजे पंच आहेत क्रिकेटमधली सूत्र क्रिकेटमधले मायबाप म्हणजे पंच आहेत ते डिसिजन देतील येस सनीबाई कापणे आणि रोशन हे वाईट बॉल क्या बात आहे धडक क्या बात आहे काय होतं एक धाव येते जरूर यास एक धावने धावपाला पुढे जाईल आता मात्र एक वर्चस्व रचला या संघाने आणि षटक क्रमांक पहिला संपते धाव संख्या 12 धावते येस काटकोपर्यंत क्रिकेट म्हणजे शाहरुख भाई नक्कीच धन्यवाद त्यांचं देखील त्यांचा बघता कमरेवर हात ठेवले मला आधी वाटलं की पंचांना कमरेवर लटक भरली पण आता आम्हाला बघता इथं वाईट बॉल क्या बात आहे सुंदर हो हो डॉट बॉल माझे मित्र सन्माननीय गणेशभाई डोंगरे यांना विनंती कृपया आपण माईकशी संपर्क साधावा पंच आता धावतात मैदानावर वाईट बॉल सुंदर आणि अतिशय सुंदर असतील बॉलिंग आपण पाहतोय मात्र मला चेंडू थोडासा आतमध्ये आणला आणि किपरनी तो मिस केला बघा हे क्रिकेट आहे धावा येत आहेत धावा येऊ दे धावा येत आहेत आणि कशा येत आहेत कारण की फलंदाज सेट आहे हो मारण्याचा प्रयत्न बघा दोन्ही बाजूनी वळवण्याची दिशा आहे इथे मात्र मिसफिल्डिंग हे नाही पाहिजे होतं पण इथे मिसफिल्डिंग झाले धावसंख्या एक निच पुढे जाईल धावसंख्या 16 झाल्या 16 अतिशय सुंदर आणि मार्मिक असं जे पंच आहेत आमचे सनीबाई जगताप आपल्याला शिकवत आहेत पण आणि आमचा 20 वर्षाचा अनुभव आहे सनीबाई जगताप आणि हापनेस आहे हो नक्कीच पंच म्हटले की दांडगा अनुभव असलेले पंच आहेत माहीर पंच माझ्याचा प्रयत्न इथं काय होत्या बघूया इथं ओ डायरेक्ट मला वाटतं दोघं पंचूंची ताळमेल आपण पाहिली आणि पंच देखील माझ्या डायरेक्ट दिला असता तर विकेट गेला असता पण जर त्यांचा क्रिकेटमध्ये काहीच उपयोग नाही
जे काही असेल ते आपण आपण फक्त वर्तमान काळात होतो जर तर्क आपण इथे वाक्य करू नये तर जर भेटला असता तर आउट झाला असता पण इथे ठीक असं बोट ठेवतंय ते त्यांच्याकडे लक्ष द्या हो आता मात्र एक सुंदर टर्न पाहायला भेटतंय मला वाटतं की किपरने कदाचित दोन तीन चेंडू आडले असेल उमेशजी अजून दोन तीन चेंडू डॉट गेले असतील ते एक बघत आणि धावसंख्या आपण पाहतोय मते साहेब मंडेले साहेब हो हो मला वाटतं काय होतं इथे मारायचा प्रयत्न होता आणि पंचावन्न होता दॅट्स आउट उमेशजी बघा हे क्रिकेट असतं की एखादा विकेट जर तुम्हाला पाहिजे तो कसाही येतो आणि एक मॅच मध्ये आमचे मित्र आसिफ भाई यांच्या मंडळाच्या वतीने सरस स्वागत ओहो बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न बघूया पंच काय करतायत पंच मला वाटतं की किस देत आहेत म्हणजे डॉट बॉल आहे क्या बात आहे डॉट बॉल ओहो सुंदर सुंदर पिचिंग सुंदर लाईन आहे तुम्ही जे आपण पाहतात बॉक्स खेळ आहे खेळपट्टी तुमच्यासाठी बनवलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण पाहिजे की खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमात पडली पण आता आपण पाहतोय फलंदाजी गोलंदाजाच्या प्रेमात देखील पडलेली आहे सनी सर देखील दाखवतात आम्हाला रिप्ले 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 कैसे रिप्ले कैसे क्या बात है ओहो होलच्या बाजा का होता है एक धाव भेटते हैं तीन तीन चेंडू आता बघा षटक क्रमांक तीन संपले मैदान धावसंख्या वीस झाले आणि सहा चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे दहा धावांची कधी कामाला येत नाही पण बघूया आजच्या दिवसात दिवस तुमचा असला पाहिजे बघा काय होतं आता थोडीशी हवा मैदानामध्ये नो बॉल नो बॉल नो बॉल लाईनचा नो बॉल पंच संदेश करतायत शॉट टाकलाय बॉल काउंट आहे रन नाही आहे बॉल काउंट रन नाही ना ओके धावांच्या होऊ शकता कदाचित मोठे फटके आले तर होऊ शकतात पण खेळ गोल बॅटपेलाच माहिती काय करायचं प्रयत्न पण एकच धाव भेटेल चार चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता असेल पाटून बोल असं म्हणतात की पाटचा दरवाजा तुम्ही उघडा ठेवला तर चोर देखील शिरू शकतो पण इथे बघा बॉल शिरलाय आणि दांडी 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 गुल केली त्या बात आहे आता तीन चेंडू करायचा प्रयत्न सुंदर काम माझ्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे का मी एक चांगला क्रिकेटर आहे घाट कुपर मध्ये आपली छाप सोडताना क्या बात आहे आता मात्र वाईट बॉल दोन बॉल आठ आता मात्र चान्स होते दोन बॉल आठ चेंडू आणि आठ धावा ओहो इथे काय होत आहे एकच धाव भेटेल आता मात्र लीगल डिलिव्हरी चालली तर नक्कीच मॅच जिंकू शकते श्रीगणेचा एक बॉल आणि विजयच्या एक्सपिरियन्समुळे विजयच्या एक सुंदर गोलंदाजीमुळे जिंकला श्रीगणेचा संघ क्या बात आहे पुढच्या फेरीत सरकते जाऊन ते हार्दिक हार्दिक आणि हार्दिकचा अभिनंदन त्यांचा चला पुढची मॅच लगेच विचारू